त्याची लेन्स खूप पॉवरफुल आहे. वरती आल्यानंतर विचारलं जात ठेसा आणि पावसाला मोठा धुक्यामुळे काही दिसत नाही. बोलून त्या गोष्टी पालखी जवळ शिवकालीन टॉयलेटला फिरणं पॉसिबल नाही. आराम करायची खोली 21 दिवस किल्ला जळणे. बाप्पा पॉवर बँक ची नितांत गरज आहे. जैसे जैसे हम रायगढ़ किले के ऊपर जाते हैं वैसे वैसे खूबसूरत से धबधबे देखने मिल जाते हैं आपको, जिसमें से ये एक धबधबा है. मैंने इससे पहले आपको 3-4 धबधबे बताया. ये भी एक बहुत खूबसूरत नज़ारा है. ये यहाँ से आता है, यहाँ नीचे को जाता है और सामने जो दिखाई दे रहा है वो किले की तटबंदी है. टी ब्रेक घेतलेला आहे, चहा पेत आहोत मस्त इथून चाललो होतो आणि चहाची तलब झाली कारण चहाचा वास आला. हॅलो जबरदस्त. चला चहा ब्रेक झालेला आहे, एनर्जी आलेली आहे आणि आता आपण वरी चाललेलो आहोत. अजून डबल यार पाऊस येतंय जाता येतंय जाता व्हिडिओ शूट करता येणार गेला आणि 47% बॅटरी राहिली कारण याची लेन्स खूप पॉवरफुल आहे. चक्कच बॅटरी वडते आणि त्यामुळं थोडं व्हिडिओ स्टॉप करू, वरी गेल्यावर परत शूट करू. कसं वाटलं चहा पिऊन जिगर? कसं वाटलं? खूप आली तर तरी आलेली आहे. शपथ. कधी कधी मोबाईल चेंज करतोय कारण S21 Ultra क्लॅरिटी जबरदस्त आहे, त्यामुळे मला किल्ल्यावरती त्याने व्हिडिओ शूट करायचा आहे. वरती आल्यानंतर इथे जे तुम्हाला दिसत आहे ना, इथे तुम्हाला जेवण्याबद्दल विचारलं जातं आणि एका प्लेटमध्ये 2 भाकरी चटणी सॉरी ठेसा आणि पिठलं 70 रुपयाला प्लेट आहे. मग फिरायचं झाल्यानंतर रोप वेच्या बॅक साईडला यांची घरं आहेत, तिथं आपल्याला जेवायची सोय आहे. गड फिरायचं झाल्यानंतर आपण जेवण करू शकतो. ज्यांना रोप वे घ्यायचा आहे त्यांनी रोप वेनं जाऊ शकतात, ज्यांना खाली इथून जायचं आहे ते खाली इथून जाऊ शकतात. हत्ती तलाव आहे मित्रांनो इथं. आता हे धुक्यामुळे दिसणार नाही पण यार बघण्यासारखं आहे, जबरदस्त. वा नंबर एक. खूप दुःख आहे त्याच्यामुळे दिसत नाही. वरती पण पायऱ्या जातात मित्रांनो. यशस्वीरित्या किल्ला आपण सर केलेला आहे, आता किल्ल्यावरती आहे कारण हत्ती तलाव आला म्हणजे आपण किल्ल्यावरती आलो. मस्त. वा 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 वा, काय लॉजिक आहे. तर एकंदरीत मस्त आहे, फिरण्यासारखं आहे. आणि पुढल्या वेळेस मी फॅमिलीला घेऊन येणार आहे. आता तो सीझन मला माहीत नाही पण तुम्हाला जसं तुम्हाला वसंतगडाच्या ह्याच्यावर म्हणलं परी चलली, आता येस थोडा मोठा होईपर्यंत पाय घसरता. इथं शेवाळा आहे, उदरशाव नाही आम्ही इधर असेच आहे. रिस्क नाही, एकदम शिस्तीत कार्यक्रम करायचा. नाही तर जसं आम्ही जंजिऱ्यावर पडलो सलमान हसला म्हणून हसला नाही. हा गंगासागर तलाव पंप आहे मित्रांनो इकडे. भाई साहब मित्रांनो हा जो व्ह्यू दिसतो ना मित्रांनो, धुके जरी असेल ना यार तरी पण इतकं सुंदर दिसत आहे ना इथं, जबरदस्त. यहाँ पे बहुत जोरों से बारिश आ रही है, बारिश बहुत सता रही है मित्रांनो. या गंगासागर तलावाच्या वरती बुरुज आहेत जे धुक्यामुळे काही दिसत नाही. पाऊस पण चालू आहे
आणि गंगासागर तलाव यार नॅचरल तलाव आहे हा, जसं की हत्ती तलाव आहे गंगासागर तलाव याच्या मागे पूर्ण बुरजाची लाईन आहे अशी, पण ती दिसत नाहीये मित्रांनो. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बस इकडून आलेलो होतो आम्ही आणि बघा इथे गंगासागर तलाव आहे. खूप दुःख आहे, पाऊस आहे. चल मनी भाई पालखी जवळ आहे. हे बघा हे अशी छोटी छोटी द्वार आहेत. बाले किल्ला इकडून आलेलो आतमध्ये जाऊयात. वा जबरदस्त. हे समोर दिसत आहे का शिवकालीन टॉयलेट आहे हे असं होत. हा महालाचाच एक भाग आहे किल्ला. 3-4 तासात किल्ला फिरणं पॉसिबल नाही जिकडे, म्हणजे खूप वेळ लागतो किल्ला फिरायला. और ये गैलरी टॉयलेट से राणीची आराम करायची खोली होती. वरती बहुतेक माळवत होत, पण 21 दिवस किल्ला जळत होत. 21 दिवस किल्ला जळणे, बापरे. याच्यावरती त्या काळात यार काय ती टेक्नॉलॉजी असेल. आता ही मॉडर्नायझेशन वेगळं आहे, पण महाराजांच्या काळात काय कशा प्रकारे त्यांनी डोकं लावणे यार. इमॅजिनेशन करणं सुद्धा इमॅजिन करणं होत नाही. जबरदस्त.